पराभूत झाल्यामुळे. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवू. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होत आहे. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बघा का या त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतो. या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाही आहे. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतरासाठी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये, ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडीतो सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ, अन्यथा आम्हाला ते याच्यावर विचार करण्याची गरज नाही, नंतर ठरवू. बरोबर आहे. 2019 साली हे मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री.